नमस्कार, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे. आजचे 12 राशीचे राशी भविष्य. मेष राशी. आज या राशीच्या लोकांना कोणतीही समस्या उद्भवल्यास स्वतःची मूल्यांकन आणि कठोर परिश्रम यावर अवलंबून राहण्यास मदत होईल. तुमच्या कर्तृत्वाने आणि कर्तृत्वामुळे तुम्ही उत्कृष्ट आणि सन्माननीय परिणाम प्राप्त कराल. जर तुमच्या घरामध्ये किंवा व्यवसायात काही बदल करण्याची योजना असेल तर आज त्यासंबंधीच्या कृती सुरू होऊ शकतात. शेजारी वाद सारखी परिस्थिती उद्भवल्यास शांततेने सोडवा. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत तरुणांनी ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नये. परिस्थितीला शांततेने सामोरे जा. आजची मेहनत तुम्हाला भविष्यात चांगले परिणाम देईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन अधिकाऱ्यांकडून चांगला आशीर्वाद मिळू शकतो. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचा व्यवसाय आहे त्यापेक्षा पुढे नेण्यासाठी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग मिळेल. ही चांगली संधी आहे. आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत असेल. कोणत्याच प्रकारे शारीरिक कष्ट घेऊ नका. आजचा उपाय, आज गणपतीला तुपाचा दिवा लावावा. वृषभ राशी. आज या राशीच्या लोकांच्या ग्रहस्थितीत सकारात्मक बदल झाला आहे. तुमची काही उद्दिष्टे सुटणार आहे. प्रिय मित्रांकडूनही पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला तुमच्या आत आत्मविश्वास आणि नवीन ऊर्जा जाणवेल. सरकारी संपर्क ही तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. तुमच्या पैशांशी संबंधित कोणतीही समस्या दुपारनंतर दूर होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांविषयी सांगायचं तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल. जर तुम्ही नवीन नोकरीसाठी मुलाखत दिली असेल तर आज तुम्हाला एक मोठी आणि चांगली ऑफर मिळू शकते. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर तुमचा व्यवसाय खूप समाधानकारक नफ्यात असेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. हवामानातील बदलामुळे खोकला, सर्दी होऊ शकते. आजचा उपाय, आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा. मिथुन राशी. आज या राशीच्या लोकांना या काळात स्वतःसाठीही थोडा वेळ काढा. आत्मनिरीक्षण केल्याने अनेक समस्यांवर उपाय मिळतील आणि मानसिक शांतीही मिळेल. तुम्हाला काही विशेष यश प्राप्त होणार आहे. जिद्द आणि मेहनतीने तुमच्या कामासाठी पुरेसा वेळ द्या. तुमच्या काही चुकीमुळे मित्र किंवा नातेवाईकांशी संबंध बिघडू शकतात, त्यामुळे काळजी घ्या. कुटुंबातील आणि घरातील ज्येष्ठांनाही तुमच्या काळजीची गरज आहे, त्यामुळे त्यांचीही काळजी घ्या. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज कामाच्या ठिकाणी सर्व सहकाऱ्यांशी संवाद साधा. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांशी बोला. तुम्हाला नवीन काहीतरी गोष्टी शिकायला मिळतील. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी आपला व्यवसाय वाढवण्यावर भर दिला तर चांगलं होईल. व्यवसायाशी संबंधित स्पर्धेमुळे समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त चिंता करायची गरज नाही. आजचा उपाय, आज शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करावे. कर्क राशी. या राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामाजिक किंवा समाजाशी संबंधित कामांमध्ये जाईल. एकटेपणा हा स्वतःवर ठेवलेल्या अपेक्षांमुळे असतो. वर्तमान लक्षात घेऊन आपल्या अपेक्षा मर्यादित ठेवा. तुमची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करा. लोभ टाळा. कंपनीतील बदलामुळे वैयक्तिक जीवनात गांभीर्य ठेवा. ज्यांच्या कल्पना आणि उद्दिष्टे तुमच्या सारखीच आहेत त्यांच्याशी कोणत्याही कामाबाबत योजना करा. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवले जाईल. कामात सफलता दाखवा.
कामाच्या अतिरिक्त दबावामुळे महिलांना निद्रानाश आणि अस्वस्थतेचा त्रास होऊ शकतो. संयम आणि शांतता राखणे महत्वाचे आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या व्यवसायाशी संबंधित विरोधक आज तुमच्या कमजोरीचा फायदा घेऊ शकतात. यासाठी कामाच्या ठिकाणी थोडी सतर्कता दाखवा. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुमच्या तब्येतीची काळजी घेण्यात कोणताही हलगर्जीपणा करू नका. तणावामुळे बीपीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आजचा उपाय, आज दुर्गादेवीला नारळ अर्पण करा. सिंह राशी. आज या राशीच्या लोकांनी काम सुरू करताना स्वतःला आनंदी ठेवा. सकारात्मकतेमुळे जीवनात बदल घडतील. आध्यात्मिक गोष्टींवर विश्वास ठेवा. याद्वारे इच्छाशक्ती प्रबळ होईल आणि तुम्ही परिस्थिती तुमच्या नियंत्रणात ठेवू शकाल. ब्याच लोकांशी अंतर असेल, पण ज्यांची साथ तुमच्यासाठी महत्वाची आहे अशा लोकांशी तुम्ही जोडलेले राहाल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही तुमच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांशी चांगलं वागलं पाहिजे. त्यांच्याशी चांगलं वागून तुम्ही काम वेळेवर पूर्ण करू शकाल. तुमचे सहकारीही तुम्हाला चांगली साथ देतील. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ग्रहांची स्थिती लक्षात घेऊन आज तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील, त्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर तुमचं आरोग्य सामान्य राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास जाणवणार नाही. आजचा उपाय, आज हनुमानजींना फळे अर्पण करा. कन्या राशी. आज या राशीच्या लोकांना आजचा दिवस सामाजिक किंवा समाजाशी संबंधित कामांमध्ये जाईल. नवीन संपर्क केल्याने तुम्हाला बरीच माहिती मिळेल आणि तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने तुमच्या कामाकडे लक्ष देण्यास सुरुवात कराल. एखाद्या नातेवाईकाशी संबंधित चांगली बातमी मिळाल्याने तुमचे मनही प्रफुल्लित राहील. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करून काम केल्यास तुमचं काम लवकर पूर्ण होऊ शकतं. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं विकणं टाळावं लागेल, अन्यथा तुम्ही एखाद्या संकटात सापडू शकतात. तुम्ही काही बिनबुडाच्या आरोपातही अडकू शकता. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज पचायला हलकं अन्न खा, नाहीतर तुमचं पोट खराब होऊ शकतं, त्यामुळे सहज पचणारं अन्न खावं. आजचा उपाय, आज दुर्गाजी आणि राधा कृष्णाची पूजा करा. तुला राशी. आज या राशीच्या लोकांनी वेळेचा योग्य वापर करा. तुमच्या प्रयत्नांमुळे रखडलेल्या कामांना गती मिळेल, परंतु भावनेऐवजी चातुर्य आणि शहाणपणाने वागल्यास परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल होईल. तुमच्या वैयक्तिक कामात तसेच इतर कामांकडे लक्ष दिल्याने तुमची कार्यक्षमता वाढेल. तरुणांनी अनावश्यक मौजमजेला आळा घालणे गरजेचे आहे. कोणाशीही वाद किंवा भांडण सारखी परिस्थिती उद्भवू देऊ नका, कारण त्याचा तुमच्या सन्मानावर आणि सन्मानावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. बेटिंग सारखी जोखीम घेऊ नका. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला सतत जास्त मेहनत करावी लागू शकते. यामुळे तुम्हाला सतत सांधेदुखी जाणवू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज पूर्णपणे तुमच्या कामावर लक्ष असेल. पैसे कसे कमावायचे हाच विचार तुम्ही कराल. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आजारणामुळे सतत चिंता, थकवा यांखे त्रास तुम्हाला उद्भवू शकतात. आजचा उपाय, आज सुंदरकांडचा पाठ करा. वृश्चिक राशी. आज या राशीच्या लोकांचा छान दिवस जाईल. कोणतेही सरकारी प्रकरण प्रलंबित असेल तर ते आज एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने पूर्ण करता येईल. आजचा दिवस तुम्हाला यश मिळवून देणार आहे. तुमची अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाबाबत सुरू असलेल्या समस्यांचे समाधान मिळेल.
नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस खूप व्यस्त असेल. आज कामाचा ताण खूप जास्त असेल. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचा बिझनेस चांगली प्रगती करेल. फक्त तुमचा बिझनेस पुढे नेण्यासाठी मेहनत करत राहा, तुम्हाला यश नक्की मिळेल. आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तुमची प्रकृती थोडी कमजोर असेल. हवामानातील बदलामुळे शारीरिक समस्या जाणवतील. आजचा उपाय, आज भगवान महादेवाला दूध आणि दह्याने अभिषेक करा. धनु राशी. आज या राशींच्या लोकांना भविष्यात सुधारणा करण्यासाठी नियम फायदेशीर ठरतील. तुमच्या विचारशैलीत ही नवीनता येईल. त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी केलेल्या मेहनतीचे योग्य फळ मिळाल्याने तरुणांना आनंद होईल. कोणताही वैयक्तिक निर्णय घेताना हृदयाऐवजी मनाचा वापर करा. भावनांमुळे तुम्ही स्वतःचेही नुकसान करू शकता. शेजारी किंवा अज्ञात व्यक्तीशी वादात पडू नका. विनाकारण त्रास वाढू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यापाऱ्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांशी चांगलं वागावं लागेल, कारण त्यांना देखील तुमच्याकडून चांगल्या शब्दांच्या अपेक्षा असतात. चांगले संबंध ठेवल्यास ते चांगलं काम करतील आणि तुमचा व्यवसाय नफ्यात राहील. आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तुम्हाला शारीरिक समस्यांमुळे त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका, अन्यथा तुमचे जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात. आजचा उपाय, आज दुर्गाजी दरबाराला भेट द्या. मकर राशी. आज या राशीच्या लोकांनी काम पूर्ण होईपर्यंत आळस टाळा. ठरवलेल्या गोष्टी वेळेनुसार पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कमी वेळात बरीच कामे करायची आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम पूर्ण करू शकाल. काम करताना सकारात्मक राहावे लागेल. प्रलोभने टाळा. आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करा. तरुणांनी प्रेरित राहिले पाहिजे. प्रभावशाली लोकांचे सहकार्य मिळेल. कामाशी संबंधित मुद्दीकडे लक्ष द्यावे लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला ऑफिसमध्ये चांगला मानसन्मान मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यापारी वर्गाने आपल्या सर्व ग्राहकांना एकाच मापात मापणे बंद करावे. सर्व ग्राहकांना समान वागणूक द्या. ग्राहकांना छोटं समजण्याची चूक करू नका. आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तुमच्या आरोग्याची तुम्ही जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा सर्दी खोकल्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. आजचा उपाय, आज भगवान शंकराला चंदन आणि अंजिराची फुले अर्पण करा. कुंभ राशी. आज या राशीचे लोकांना सध्याच्या वातावरणात योजनेनुसार काम पूर्ण झाल्यानंतरही नफा मिळाल्याने त्रास होऊ शकतो. कुटुंबातील कोणीतरी तुमच्या कामात अडथळा आणू शकतो. तुमचा तणाव वाढू शकतो. कोणत्याही व्यक्तीला कर्ज देणे टाळावे. लोकांवर लगेच विश्वास टाकून नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचे बोलणे केवळ टीम लीडरलाच कठोर वाटू शकत नाही तर इतर सहकाऱ्यांनाही दुखवू शकते, त्यामुळे तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज छोट्या व्यावसायिकांना मंदीचा सामना करावा लागू शकतो. परंतु काळजी करू नका, हळूहळू सर्व परिस्थिती सुधारेल. आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज पचनाशी संबंधित समस्या असू शकतात. आजचा उपाय, आज दुर्गादेवीला खीर अर्पण करा. मीन राशी. आज या राशीच्या लोक आज कौटुंबिक कामे सुरळीत पार पाडण्यात तुमचे विशेष योगदान असेल. घरातील शिस्त राखण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. मुलाकडून चांगली बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. भूतकाळातील नकारात्मक गोष्टी वर्तमानावर वर्चस्व गाजवू देऊ नका, अन्यथा नात्यात कटुता येईल आणि त्यामुळे वर्तमानातही समस्या निर्माण होऊ शकतात.
नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज तुम्ही मोठ्या कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू देऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि तिथे नोकरीही मिळू शकते. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी आपल्या पैशाच्या व्यवहाराबाबत थोडं सावध राहिलं तर बरं होईल, कारण पैशाच्या बाबतीत कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आरोग्य बाबत बोलायचे झाले तर तुमच्यावर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर आरोग्याची काळजी घ्या, जास्त वजन उचलू नका. आजचा उपाय, आज गणपतीला लाल फुले अर्पण करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा.